मागच्या व्हिडिओमध्ये आपण स्क्रॅचचा ऑनलाईन आणि ऑफलाईन एडिटर कसा वापरावा हे पाहिले. आज आपण या एडिटरचा वापर करून प्रोग्राम कसा बनवला जातो हे पाहू. त्याच्यासाठी आपण एक सोपा प्रोग्राम तयार करू. तर हा एक सोपा प्रोग्राम आहे. याच्यामध्ये आपल्याला एक मांजराचे कार्टून दिसते आणि या कार्टूनला हालचाली तसेच आवाज आपल्याला प्रोग्रामिंगच्या माध्यमातून देता येऊ शकतो. याच्या हालचालींना प्रोग्राम करण्यासाठी जे कोडिंग करावे लागते त्याचे ब्लॉक्स आपल्याला मध्यभागातील या पॅनलमध्ये दिसून येतात. याला कोडिंग ब्लॉक्स असे म्हणतात आणि हे कोडिंग ब्लॉक्स वेगवेगळ्या विभागामध्ये मांडले गेलेले आहेत. याच्यामध्ये मोशन, लुक्स, साऊंड, इव्हेंट्स, कंट्रोल, सेन्सिंग इत्यादी वेगवेगळे विभाग असतात. तर आता आपण एक सोपा प्रोग्राम कसा तयार करावा हे पाहू. स्क्रिप्ट्समधील मोशन या विभागामधील पहिला कोड ब्लॉक मी निवडतो, मूव 10 स्टेप्स. आणि त्याच्यानंतर दुसरा ब्लॉक आहे टर्न राईट 15 डिग्रीज. तर हे जे कोड ब्लॉक्स असतात याच्यामध्ये मध्यभागी क्लिक केल्यानंतर आपल्याला येथे हवा तो आकडा टाईप करून एंटर करता येऊ शकतो. त्याच्यानंतर आपण दुसऱ्या विभागामध्ये पाहू, लुक्समध्ये से हॅलो, शो हाईड, स्विच कॉस्च्युम वगैरे बरेचसे कोड ब्लॉक्स आहेत. याच्यापैकी आपण एक पहिला कोड ब्लॉक घेऊ, से हॅलो फॉर 2 सेकंड्स. या ठिकाणी परत आपल्याला हवे ते शब्द आपल्याला टाईप करून एंटर करता येऊ शकतात. त्याच्यानंतर आपण साऊंड या विभागामध्ये पाहू, प्ले साऊंड हा कोड ब्लॉक मी या ठिकाणी घेतो. तर येथे आपल्याला वेगवेगळे साऊंड्स निवडता येऊ शकतात किंवा तुम्ही तुमच्या मायक्रोफोनचा वापर करून रेकॉर्ड देखील करू शकता. त्याचबरोबर स्क्रॅचमध्ये एक साऊंड लायब्ररी देखील आहे. त्या लायब्ररीमधील वेगवेगळे आवाज तुम्ही निवडू शकता. या ठिकाणी तूर्त एक साऊंड आहे म्याऊचा, तो आपण निवडू. त्याच्यानंतर आपण इव्हेंट्स या सेक्शनमध्ये पाहू. या कार्टूनच्या हालचालींना सुरुवात करण्यासाठी तुम्हाला एक ट्रिगर द्यावा लागतो. तर त्याच्यासाठी या ठिकाणी हिरव्या रंगाचा एक झेंडा आहे. तर व्हेन फ्लॅग इज क्लिक्ड हे जर आपण कोड ब्लॉक निवडले तर जेव्हा आपण हिरवा झेंडा क्लिक करू तेव्हा हा प्रोग्राम एक्झिक्यूट होतो. किंवा जर तुम्ही त्या कार्टूनवर क्लिक केले तरी देखील तो प्रोग्राम एक्झिक्यूट होऊ शकतो. त्याच्यासाठी व्हेन धिस स्प्राईट क्लिक्ड या नावाचा कोड ब्लॉक आपण येथे निवडू. आपल्याला या ठिकाणी जे कार्टून दिसते याला स्क्रॅचमध्ये स्प्राईट असे म्हटले जाते. त्याच्यानंतर कंट्रोल या विभागामधील आपण कोड ब्लॉक्स पाहू, वेट 1 सेकंड, रिपीट 10 टाइम्स. आपण हा रिपीट ब्लॉक घेऊ आणि या ठिकाणी ठेवू. 10 टाइम्सच्या ऐवजी आपण येथे क्लिक करून एक दुसरा आकडा भरू. त्याच्यानंतर वेट 1 सेकंड आपण या ठिकाणी ठेवू. तर असा हा आपण एक कोड ब्लॉक तयार केलेला आहे. आणि ज्यावेळी आपण या कार्टूनवर क्लिक करू तेव्हा हा कोड एक्झिक्यूट झालेला आपल्याला दिसून येईल.
तर अशा रीतीने आपण येथे एक प्रोग्राम तयार करून तो एक्झिक्यूट केला. आता याला सेव्ह करण्यासाठी आपण, जर तुम्ही ऑनलाईन एडिटर वापरत असाल तर या ठिकाणी या बॉक्समध्ये तुम्ही आपल्याला हवे ते नाव येथे लिहून त्याला तुम्ही सेव्ह करू शकता. जर तुम्ही ऑफलाईन एडिटर वापरत असाल तर ऑफलाईन एडिटरमध्ये तुम्ही फाईल आणि सेव्ह ॲज हा डायलॉग बॉक्स वापरून तुमच्या कॉम्प्युटरवर त्याला सेव्ह करून ठेवू शकता. तर यावरून तुमच्या लक्षात आले असेल की स्क्रॅचमध्ये प्रोग्रामिंग करणे किती सोपे आणि मनोरंजक आहे. स्प्राईटमध्ये आपल्याला बऱ्याचशा गमती जमती करता येऊ शकतात, त्या कशा कराव्या हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू.